दिवाळी नंतर विदर्भाच्या चार जिल्ह्यात असते ती झाडी बोली नाटकांची बहार। सौभाग्यवती लताबाई अनंत भास्कर परांजपे तुम्हाला हात मारतोय, अहो काहीतरी बोला। एका हंगामात सुमारे 2000 अधिक नाट्यप्रयोग सादर होतात। कलावंतांचा 80% संच स्थानिक असतो, तर पुण्या मुंबईचे प्रमुख कलाकार म्हणून बोलवण्याची पद्धत झाडीत रूढ आहे। एकाच गावात एकाच रात्रीत अनेक नाटक सादर होणारी शेकडो गाव या झाडीपट्टीत आहेत। गावात नाटक म्हणजे जणू काय उत्सव। दंडार आणि मंडई हे प्रकार झाडीचं वैशिष्ट्य। यंदा मुंबईच्या पृथ्वी थिएटरच्या संजना कपूर झाडीच्या विश्वात पोहोचल्या। पृथ्वी थिएटर म्हणजे नव्या नाट्यविषयक प्रयोगाचं केंद्र। झाडीच्या नाटकांना लाभलेला लोकाश्रय थक्क करणारा असल्याचं मत संजना कपूर यांनी व्यक्त केलं। वारा अलग अलग शोज हो रहे इसी गांव के इर्द गिर्द, ये तो कमाल की बात है, जिसमें 12 शोज में कुछ 2000 लोग कम से कम हर एक शो में होंगे, तो क्या 26,000 लोग नाटक देख रहे इसी वक्त अभी इसी गांव में के पास पास, ये तो हैरान की बात है। नवरगावच्या स्वर्गीय बालाजी पाटील बोरकर नाट्यगृहात स्वागताचा स्वीकार करत संजना कपूर यांनी अन्यत्र आणखी 2 नाटके अनुभवली। झाडीतील नाटकांची लायू तांत्रिक व्यवस्था आणि नाट्य व्यवस्थापन यावर अधिक अभ्यासाची गरज त्यांनी व्यक्त केली। यहाँ नाटक मतलब दर्शक की जो आदत है, जो कल्चर है, संस्कृति है, जो नाटक होने की संस्कृति है, तो मैं बहुत कुछ सीख सकती हूँ इससे, और मैं इसलिए आई हूँ ये देखने, ये समझने और इससे सीखने। मुंबई पुण्याच्या रंगभूमीवर गाजलेली संगीत, ऐतिहासिक आणि सामाजिक अशी असलेली नाटकं जशीच्या तशी सादर करणं झाडीचं वैशिष्ट्य आहे। याशिवाय स्थानिक लेखकांनी लिहिलेली कसदार कथानक असलेली नाटकं झाडीचं वैभव आहे। याच नाटकांचा अनुभव घेण्यासाठी हजारो प्रेक्षक तिकीट बारीवर तुटून पडतात। आता झाडीचं मर्म जाणून घेण्याची ओढ देशातील नाट्यप्रेमींना लागली आहे, हे संजना कपूर यांच्या भेटीनं स्पष्ट झालंय। आशिष आंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।